महाराष्ट्र राज्यातील सांगली, सातारा, कराड आणि कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आणि या जिल्ह्यातील सर्व स्तरावरील जीवन अगदी अस्ताव्यस्त झालेलं आहे. पूरपरिस्थितीत अपदग्रस्त बांधवांना मदत व्हावी या हेतूने ॲडव्होकेट नकुल देशमुख आणि मित्रपरिवार यांनी रिसोड शहर येथे शहरात निधी जमा करण्यासाठी फेरीचे आयोजन केले होते आणि रिसोड शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसर आणि तालुक्यातील सामान्य शेतकरी, मजूर, भाजी मंडी विक्रेते, व्यापारी आणि दुकानदार यांनी अगदी पुढे येऊन मोठ्या मनाने यावेळी पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून निधी दिला आहे. ॲडव्होकेट नकुल देशमुख आणि मित्र परिवार यांनी निधी जमा करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यात सहकार्य म्हणून रिसोड शहर तालुका आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. हा निधी लवकरच पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मदतीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी ॲडव्होकेट नकुलदादा मित्रमंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि पदाधिकारी, नगर परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि नगरसेवक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोपाल व्यास, वाशिम.